नमस्कार बाल दोस्तानो, आत्ताचा हा व्हिडिओ खास पहिली दुसरीची ऍक्टिव्हिटी त्या संदर्भात आहे. पण असं नाही बरं का की फक्त पहिली दुसरीच्या मुलांनीच हा बघायचा आहे. अगदी कोणीही बघितला लहान थोर तरी चालेल, कारण याच्यात जी ऍक्टिव्हिटी आहे त्याला एज बार बिलकुल नाही आहे. आणि जसं तुम्ही लहान मुलं खूप रमता ना काही कारणानं, तसं आमचं वयसुद्धा असं असतं की आम्ही पण रमतो, आम्हाला पण एकटेपणा जाणवतो. त्यामुळे आजी आजोबा कोणीही जरी बघितला तरी चालेल, दादा तरी बघितला तरी चालेल, कारण कदाचित ते जेव्हा पहिली सुट असतील तेव्हा त्यांना ही ऍक्टिव्हिटी गेली नसेल. आपण एक गोष्ट बघणार आहोत. गणपतीची सुट्टी सुरू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला बजावलं होतं की आई वडिलांना विचारून या ना माहिती आहे, तर काही जणांना माहिती मिळाली काही जणांना नाही, म्हणून ती गोष्ट प्रथम. मग अगदी सोपे सोपे तुम्हाला काढता येतील असे अगदी टिपक्याची रांगोळी किंवा अंक असे आपण काही गणेश काढायला बघणार आहोत. प्रथम अर्थातच आपण हे असे पेन्सिलनी काढून घेणार आहोत आणि मग ते शाईनी करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो उंदीर मामा आहे त्याचं वाहन, ते उंदीर मामाचं जे वाहन आहे तेही आपण करायला शिकणार आहोत. अतिशय सोपा तुम्हाला हा उंदीर मामा करायचा. तेव्हा चला सुरुवात करूया आपण प्रथम गोष्टीपासून. आई बाबा आजी आजोबा सगळे सांगतात आज गणेश चतुर्थी आहे बरं का, चंद्राकडे बघू नको, चंद्राकडे बघू नको. का बरं? तुझ्यावर चोरीचा आळ येईल, तुझ्यावर चोरीचा आळ येईल. आणि अर्थातच चोरीचा आळ आला तर, आणि आपण बघितलं तर मुद्दामून नाही ना, पण कदाचित असं पटकन लक्ष जातं आपलं आकाशाकडे आणि मग आपण घाबरतो आता काय होणार आता काय होणार. मग आजी आजोबा सांगतात काही चिंता करू नको रे, गणेशाची प्रार्थना कर, गणेशाचं नाव घे, स्तोत्र म्हण, गणेश बाप्पा तुला माफ करेल. पण काय बरं झालं होतं नेमकं चंद्र आणखीन गणपती बाप्पा यांच्यात झाली होती काय गंमत? तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की गणेश त्याचं आपण शाळेमध्ये तुम्ही म्हणता सुद्धा कसा आहे तो, सिद्धिविनायक आहे, वरदायक आहे, सेनानायक आहे, पण त्याचं रूप मात्र इथं सगळ्या देवांपेक्षा वेगळं आहे. मोठंच्या मोठं पोट काय, सोंड काय, मोठे कान काय, आणि असा जाडा 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 तो आहे, भलं मोठं पोट आहे. आणि चंद्र अतिशय सुरेख दिसायला, गोरा गोरा पान. आणि मग हा जो चंद्र आहे ना त्याला खूप खूप गर्व झाला होता, अभिमान झाला होता की माझ्यासारखा दिसायला कोणीच नाही, अगदी गोल मटोल आणि गोरा गोरा पान आणि आभाळात असा गोल 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 फिरणारा. एकदा काय झालं, चंद्र असा फिरत असताना त्याला नेमका गणपती दिसला. गणपती निघाला होता आपल्या वाहनावर बसून, या उंदीर मामावर बसून. आणखीन गंमत अशी आहे की तो आपला छान बघत होता पृथ्वीकडे, काय दिसतंय, नद्या दिसतायत का, सह्याद्री दिसतोय का, हिमालय दिसतोय का, विंध्य पर्वत दिसतोय, गंगा नदी दिसते की ब्रह्मपुत्रा दिसते, असं सगळं बघत 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 चाललेला असताना त्याचा जो उंदीर होता ना त्या उंदराला खालती बापरे, त्याला काय दिसला असेल, तर त्याला गरुड दिसला, साप दिसला, तो घाबरला. कारण तुम्हाला माहित आहे की गरुड आणखीन साप नाग हे सगळे सगळे उंदरांना खातात. तो प्रचंड घाबरला आणि जोरात इथून पळूया आपण या भागावरून पटकन पुढे जाऊया असं म्हणून तो जोरात जोरात धावायला लागला. इतका जोरात धावला त्याचा तोल गेला, तो पडला, तो पडल्याबरोबर गणपती तो पण रुचमळा असा 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 आणि चक्क थोडा वेळ खालती सुद्धा पडला, स्वतःला सावरलं, परत उंदरावर बसला, म्हणाला काय करतोयस काय तू हे. मात्र एवढी ही जी छोटीशी गणेशाची फजिती झाली ती नेमकी चंद्राने बघितली. आता गप्प बसायचं की नाही किंवा त्याला काय रे लागलं नाही ना तुला असं विचारायचं ना, त्याच्यावर चंद्र हसतच सुटला. तो हसतोय म्हटल्यानंतर गणेश बाप्पाला खूपच असं वाईट म्हटलं, काय झालं याला हसायला, राग पण आला. तो म्हणाला हसू नको, तर काय करू अरे, काय तुझं रूप, कशी तुझी सोंड, कसं तुझं तोंड, कसे तुझे दात एक तुटका, ते कान कसले सुपाय एवढे, आणि कसले हात चार चार हात, आणि काय सगळं रूप तुझं, चिची चिची ची, आणि वाहन ते तो उडुसतो उंदीर, रे रे बाबा कसं व्हायचं तुझं, असं म्हणून तो हसत हसत निघून जायला लागला. गणेशाला आता खूपच राग आला, खरं गणेश रागवणारा नाही बरं का, तरी तो रागावला. ते म्हणाला थांब, तुला आता शाप देतो, याच्या पुढे माझी चेष्टा करतोस काय, विघ्ननायक वरदायक गणेशाची चेष्टा करतोस तू, याच्या पुढे तुझी कोणी म्हणजे कोणी सुद्धा प्रार्थना करणार नाही, पूजा करणार नाही, तुला कोणी पुजणार नाही, तुझं मंदिर बांधलं जाणार नाही. आता मात्र चंद्र घाबरला, बापरे याचा शाप खरा झाला तर. पण नको रे बाबा, सॉरी 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 सॉरी, चुकलं माझं चुकलं, मी सॉरी बोलतो तुला, मला माफ कर. गणेश थोडा हुशारच होता, तो थोडा पुढे गेला पण थांबला आणि म्हणाला बरं बरं चल तुला माफ, पण एक दिन मात्र वर्षातून, एक दिवस वर्षातून तुझं कोणीच तोंड बघणार नाही, आणि जर तुझं तोंड कोणी बघितलं तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल.
आणि तेव्हापासून मग शेवटी हे झालं. अर्थात चंद्र म्हणाला, अरे पण लोकांची काही चूक नाही ना, त्यांना सगळ्यांना माहिती नसेल, मग काहींनी माझं तोंड बघितलं तर. तोंडाला घाबरू नको, त्याचाही उपाय आपल्यापाशी आहे, कारण चुका सगळ्यांच्याच होतात ना. पण म्हणून चुकांना शिक्षा नसते करायची, दर वेळेला माफी पण करायला शिकायची असते. अशी ही माफी करायला शिकणं हा आपल्याला पण गणेशाकडून घेण्याचा गुण आहे. चंद्राकडून पण आपण हे शिकलं पाहिजे की एकतर आधी कोणाला हिणवू नये, रागावू नये, पण चुकून झालंच आपल्या हातून तर सॉरी बोलावं. सॉरी बोललं, SORRY, किती अक्षर आहेत बघा, 5च अक्षर आहेत, केवढी मोठी प्रचंड ताकद आहे त्याच्यामध्ये. सॉरी म्हटलं की मोठे मोठे गुन्हेसुद्धा माफ केले जातात, करावे लागतात, करण्याचे वाटतात. आणि गणपतीसारखं नुसतं त्याचं पोट मोठं नाही आहे, डोकं मोठं नाही आहे, त्याचं मन खूप मोठं आहे, हे या गोष्टीवरून कळतं. आणि गणेशाची गंमत अशी आहे बरं का, गणेश मागे माझ्याकडे एक डायरी होती आणि त्याच्यामध्ये 365 दिवसाला 365 प्रकारचे गणपती दाखवले होते. आत्ता आपण जे गणपती बघणार आहोत, ही पहिली जी आकृती आहे ती वर्गात फळ्यावर मी काढून दाखवीन, कोणती हवी ती तुम्ही काढा. किंवा आत्ता बघून नंतर 4x4 असे आपण टिपके घेतलेले आहेत आणि 4 असे 4 असे आणि हे टिपके जोडून ही रांगोळी झालेली आहे. हा साधाच गणेश बाप्पा आहे. याच्यात जर नीट बघितलं तर आपण आकडे आहेत बघा, 1 5 आकडा आहे, 3 आकडा आहे, 0 आकडा आहे आणि पायाला 8 आकडा आहे. त्याच्यापासून म्हणाले ही जी गणेशाची मूर्ती आहे ही 6x6 टिपक्यांची आहे. ही जी आहे ही साधी काढलेली आहे, काही कठीण नाही आहे. हा तर अगदी साधा गणेश आहे, कारण गणेशाची सोंड आणखीन त्याचा मुकुट, डोळे, कान हेच त्याचं वैशिष्ट्य. हे तर आणखीन सोपे सोपे आहे, अगदीच सोपे. कसाही आपल्याला गणेश लांबून असा जरी दिसला तरी आपण ओळखतो हा गणेश आहे. मात्र पहिल्यांदा डायरेक्टली तुम्ही यांनी काढू नका, आधी असं पेन्सिलनी काढून घ्या आणि पेन्सिलनी काढून झाल्यानंतर मग त्याच्यावर तुम्ही रंग भरवा. असा हा तर अगदीच कुठेतरी मला दुकानाच्या वर जाहिरातीमध्ये दिसला, मी तो तुमच्यासाठी उतरवला. अगदी सोपा गणेश काढायला आहे. असे गणेश तुम्ही येताना आधीच काढून या. आता हा उंदीर मामा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. तुम्हाला वर्गामध्ये मात्र असे वेगवेगळे, म्हणजे उंदीर काळा कुळकुळीत कधीच नसतो, असा किंचित राखाडी मातकट रंगाचा असतो आणि काळा असला तरी तो भुरसट भुरसट असतो. तसेच कागद दिले जातील. आत्ता मात्र तुम्हाला कळावं म्हणून मी हा पांढरा कागद घेतलाय, म्हणजे मी काय करते हे कळेल. बघा, ही साधी अशी घडी घालून घेतली जी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणते तसं मी हातात ठेवून करते, म्हणून तुम्ही हातात ठेवून करायचं नाही. मला सुद्धा इथेच खालती टेबलाचाच आधार घ्यायचा आहे आणि आपण त्याला पतंग जसा म्हणते तसा पतंगाचा आकार, म्हणजे हा असा आकार करून घेतला. बघा काय नाही असं आणि असं, ह्या मध्यापर्यंत ही दोन्ही टोकं जुळवली. हे मध्यापर्यंत आणलं, हे टोक हे मध्यापर्यंत आणलं आणि अर्थातच हे पण टोक मध्यापर्यंत आणलं. आता हा जो खालचा त्रिकोण आहे तो त्रिकोण मी आत सारला आणि असं केलं, हा उंदीर तयार झाला. मात्र हा उंदीर कधी वाटेल जेव्हा त्याला डोळे, चोच किंवा जी काही तोंड पुढे आहे ते आणि शेपटी असेल तर. यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत बघा, तर इथे आपल्याला हा जो त्रिकोण आहे हा आधीच लावून घ्यायचा आहे आणि मग घडी घालायची. म्हणजेच ही सगळी घडी घालण्याच्या अगोदर, ही सगळी घडी घालण्याच्या अगोदर इथे आपण हा त्रिकोण लावून घेतला, इथे पेन्सिलनी डोळ्याची जागा फिक्स करून घेतली, इथे शेपटी फिक्स करून घेतली आणि मग घड्या घातल्या. कशाच्या बघा, आता बघा इथे हा त्रिकोण जोडून घेतला आहे, डोळे फिक्स करून घेतलेत आणि कान फिक्स करून घेतलेत. डोळे लाल आहेत, त्याचे काळे आपल्यासारखे नसतात. त्याच्यावर एक छोटासा टिपका दिला आहे काळा आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर टिपके लावलेले आहेत. जमलं तर तुम्हाला मक्याच्या ह्याच्या मिशा पण करता येतात. ही शेपटी पण आधीच जोडून घेतली आहे आणि मग मगाशी दाखवल्याप्रमाणे ह्या ज्या घड्या होत्या ह्या घड्या आपण घातल्या. घड्या आधी घालून घ्यायच्या आहेत, उघडायचं आहे आणि मग हे सगळं लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे सोपं जातं. आणि आता हा जो त्रिकोण आहे हा बरोबर इथे दिसतो, हे इथे लावून घेतलं आणि अशी घडी घातली की हा तुम्हाला बरोबर माऊस तयार झाला.
ही जी शेपटी आहे ती किंचित अशी हे केली तरी चालेल, फार त्याची वेडी वाकडी नसते. आणि हा जो त्रिकोण आहे गुलाबी, त्याचं तोंड जे असतं ते असं किंचित गुलाबीचं असतं, ते तुम्हाला इथे दिसतंय. असा हा उंदीर मामा तयार झाला. पुढच्या वर्षी गणेशाला जेव्हा बसाल तेव्हा तुम्ही करू शकाल, हवे तर इथे थोडे पायही जोडू शकाल. आणि ही झाली आपली गोष्ट आणि ॲक्टिव्हिटी गणेश आणि त्याच्या खालती हा उंदीर मामा. मला वाटते तुम्हाला नक्की आवडलं असेल. जसा हा उंदीर मामा आहे तसा आपल्याला मांजर करता येतं, वानर करता येतं, नंतर मला वाटते डॉगी, फॉक्स, तो मोठमोठ्या हॉर्नवाला हरी, असे असंख्य गोष्टी ओरिगामीच्या सहाय्याने करता येतात. जराशी तुम्ही मोठे झाला, तुमच्या हाताला पकड आली की आपण हे सगळं करायला शिकूया. तोपर्यंत नमस्कार. तेव्हा आजची आपली ॲक्टिव्हिटी होती हा उंदीर मामा आणि